या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक. स्वच्छ भारत ग्रामीण एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन, शिरपूरचे उपसभापती उपस्थित. साक्री तालुक्यातील जामदेजवळ झालेल्या 1 लाख सह स्कोडा गाडी पडविण्याच्या घटनेचा छडा, निजामपूर पोलिसांची कारवाई. वीस रुपयात किसान थालीचं शिरपूर बाजार समितीत आयोजन, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी धुळ्यातील लांडोर बंगल्यावर पार पडला स्मृती महोत्सव, आंबेडकरवादी जनसमुदाय दाखल. शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला घेराव, मनसेने केली घरकुल सह विविध प्रश्नांची विचारणा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं धुळ्यात आयोजन, मान्यवरांनी केलं अभिवादन. शिरपूर तालुक्याच्या जळद येथे मेंढपाळ धनगर समाजावर भ्याड हल्ला, दोषींना केली शिक्षेची मागणी. मूलभूत हक्कासाठी भटके विमुक्त परिषदेचा संघर्ष, पत्रकार परिषदेचं केलं आयोजन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती शहाद्यात साजरी, मान्यवरांनी केलं अभिवादन. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण या विभागाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिरपूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. एक दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील होते. स्वच्छ भारत ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण मिशन अंतर्गत पार पडलेल्या या कार्यशाळेत सविस्तर माहिती देण्यात आली. दरम्यान धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी M.K. वाघ कोणत्या विभागाने काय कार्य करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. शिरपूर पंचायत समितीचे स्वच्छता मिशनचे कार्य ग्रामीण भागात उल्लेखनीय असून ते आणखी चांगल्या पद्धतीने करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवावा अशी अपेक्षा वाघ यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यशाळेसाठी शिरपूर पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती पवार, दीपक पाटील, संतोष नेरकर, प्रशांत देव, वैभव सयाजी यांच्यासह शिरपूर तालुक्यातील ग्रामसेवक या कार्यशाळेला उपस्थित होते. प्रतिनिधी राजेंद्र जाधवांसह गणेश शार्दूल, शिरपूर. 2018 साठी काही उद्दिष्ट दिले गेलेले आहेत, त्याच उद्दिष्टांना धरून आज शिरपूर येथे पंचायत समितीच्या या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यशाळेसाठी धुळे जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छतेचे श्री M.K. वाघ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. बोलूया या ग्रामस्वच्छतेच्या मिशनच्या अंतर्गत त्यांच्याशी. सर, काय सांगाल, हे जे तालुका स्तरीय आज कार्यशाळा आयोजित केलेली होती, या मागची भावना काय आणि आपण काय निर्देशित करू शकता की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गेल्या दशकापासून जे काम चालू आहे त्यामध्ये नियोजन, अंमलबजावणी आणि शाश्वतता असे 3 भागांमध्ये विभागणी होती. नियोजन झालं, अंमलबजावणी झाली, तालुका हगणदारीमुक्त झाला आणि केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने पूर्ण भारतातील 2 राज्यांची निवड केली, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तर आपल्या राज्यामध्ये एकूण 34 जिल्हे आहेत. 34 जिल्ह्यांमधून 10 एका जिल्ह्यातून 10 ते 16 पंचायती आपल्या सॉरी 10 ते 16 पंचायती असे मिळून पूर्ण महाराष्ट्र राज्यातून 340 ते 544 अशा पंचायती संस्थेमार्फत निवड करून
गावामध्ये जे काम झालेलं आहे आणि गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने तीन मानकांच्या आधारावर हे सर्वेक्षण केलं जाईल. या सर्वेक्षणाचा कालावधी असेल 1 ऑगस्ट 2018. वाकसाहेब, मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि शिरपूर तालुक्याचे दोनही आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा यांना स्वच्छतेचं महत्त्व कळालेलं आहे. स्वच्छ अभियानात, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भारतात शिरपूर हे 3rd क्रमांकावर होतं आणि निश्चितच आमच्या तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, ग्रामीणच्या आमच्या पवार मॅडम आणि आमच्या सगळ्या ग्रामसेवक बंधू निश्चितच शिरपूर तालुका हा स्वच्छतेच्या बाबतीत धुळे जिल्ह्यात अग्रेसर ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरामन सागर जाधव सर, राजेंद्र जाधव, माझा महाराष्ट्र. दिनांक 1 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2018 या दरम्यान केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संबंध देशभरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्याची जिल्हास्तरीय कार्यशाळा आपली 25 तारखेला जिल्हास्तरावर सन्माननीय अध्यक्ष आणि सन्माननीय उपाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. याच पद्धतीच्या कार्यशाळा तालुका स्तरावर घेण्याचे आपल्याला निर्देश आहे. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा असल्याने याच्यामध्ये सरपंचासह ग्रामसेवकबंधू भगिनी यांचं सहकार्य जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने त्यांना या कार्यक्रमाचा उद्देश माहिती व्हावा यासाठी आपण तालुकास्तरीय कार्यशाळा घेत आहोत. त्याच्यामध्ये 1 ते 31 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमात जे आपण काम केलं यापूर्वी स्वच्छ भारत मिशनमध्ये त्याचं केंद्राने नेमलेल्या काही ज्या NGO आहेत त्या तपासणी करणार आहेत. साक्री तालुक्यातील जामदे या गावाजवळील परिसरात 1 लाख रुपये लुटीच्या तसेच 8 लाख रुपये किमतीच्या स्कोडा गाडी पडविण्याच्या प्रकरणाचा निजामपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं छडा लावण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील जामदे फाटा येथे शरद भानुसिंग पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुजलान कंपनीच्या भंगार खरेदी विक्रीसाठी मध्य प्रदेशातील 4 जणांना बोलवले होते. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे भंगार माल न देता त्यांच्याकडील 1 लाख रुपये असलेली पैशांची बॅग बळजबरीने घेण्यात आली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये शरद भानुसिंग पवार हा गंभीर जखमी झाला. तसेच या घटनेदरम्यान स्कोडा गाडी पडवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने कार पळवून नेणाऱ्या 4 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक केली. यामध्ये बंटी तावडे या 22 वर्षीय राहणार इंदूर तसेच अजय गुरव सुरवाडे या 19 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. प्रतिनिधी शाकिब सय्यद सह माझा महाराष्ट्र न्यूज, निजामपूर. कृषी उत्पन्न बाजार समितीत 20 रुपयात किसान थाली या नावाने जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. बाजार समितीचे सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया तसेच सर्व संचालक मंडळाने ही सोय उपलब्ध करून दिली. बाजार समितीत माल विक्रीसाठी येणाऱ्या शिरपूर तालुक्यातील शेतकरी दिवसभर उपाशी राहू नये तसेच अल्पदरात जेवण मिळावे यासाठी किसान थालीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बाजार समितीत दाखल झालेल्या मालाला शेतकरी सोडून बाहेर जेवायला जाऊ शकत नाही या भावनेतून ही संकल्पना निर्माण झाली. या अभिनव उपक्रमामुळे शेतकऱ्यांनी कौतुक केलंय. या किसान थालीचा दररोज 500 ते 600 शेतकरी लाभ घेताना दिसतात. या किसान थालीत 2 पोळ्या, भाजी, कांदा, लिंबू, लोणचे असे पदार्थ दिले जातात. दरम्यान या परिसरात पेट्रोल पंपाचीही मागणी मंजूर झाल्याचं यावेळी सभापती सिसोदियांकडून सांगण्यात आलं. प्रतिनिधी राजेंद्र जाधवांसह गणेश शार्दूल, शिरपूर. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अत्यंत बिकट परिस्थिती असताना धुळे जिल्ह्यातील सगळ्यात मोठं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारात या बळीराजासाठी या संचालक मंडळाने अत्यंत स्तुत्य निर्णय घेऊन एक चांगला आणि अभिनव उपक्रम राबवलेला आहे. जो बळीराजा आपला माल विक्रीसाठी या ठिकाणी मार्केट कमिटीला येतो उपाशी तापाशी राहू नये म्हणून किसान थाळी नावाच्या नावाने या ठिकाणी अत्यंत चांगल्या भोजनाची व्यवस्था अत्यंत अल्पदरात संचालक मंडळ आणि सभापती साहेबांनी या ठिकाणी केली आहे. किसान थाळी 20 रुपयात जेवणाची व्यवस्था आपल्या या आलेल्या शेतकऱ्याला पोषक असं जेवण मिळावं हाच संकल्प, हाच उद्देश याच्यातून आहे. बोलूया या उपक्रमाविषयी सभापती श्री नरेंद्र सिंह सिसोदिया यांच्याशी.
महाराज काय सांगाल आपण या संकल्पनेविषयी? ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी त्यांचा माल विक्रीसाठी येतो. मार्केट आणि जे मुख्य बाजार आणि मार्केट कमिटी याच्यामध्ये अंतर असल्यामुळे जर शेतकऱ्याला भोजन करण्यासाठी जायचं असेल तर गावात जावं लागतं, त्याच्यात त्यांचा बराच वेळ जायचा. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या आहाराची व्यवस्था केली आणि त्याला किसान थाळी असं नाव देण्यात आलं. त्या किसान थाळीमुळे सगळ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये भोजनाची व्यवस्था झाली. भोजनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने देण्यात येतं. चांगल्या पद्धतीचे एक मोठी भाकर किंवा दोन चपाती, एक भाजी, एक मिरचीचा ठेचा, लिंबू, कांदा आणि लोणचं अशा पद्धतीने ती थाळी मिळते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्ण वेळ जेवण होत नसेल तर एका थाळीमध्ये चांगल्या पद्धतीने ते समाधान होतं आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची एक महत्त्वाची समस्या त्यानिमित्ताने दूर झाली आणि शेतकऱ्यांसुद्धा त्याला अतिशय उत्तम प्रकारे असा प्रतिसाद दिला. दररोज या थाळीचा आस्वाद अनेक शेतकरी घेत असतात. ग्रामीण भागातून आलेले हे शेतकरी बांधव आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. किसान थाळी यांना कशी वाटली बोलूया त्यांच्याशी. नमस्कार. आपण कुठून आलात? मी वाटोडा जितेंद्र दरेव सिंग गिरासे वाटोडा आणि तसेच मार्केटमध्ये गुमास्ता युनियन अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. जे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने जे उपक्रम राबवलेला आहे किसान थाळी, याच्यामुळे शेतकरी जो घरून उपाशी पोटी येतो त्या शेतकरीला एका वेळचा हार म्हणून एकदम अभिनय उपक्रम आहे. आणि तसेच आमचे हमाल, मापाडी, गुमास्ता यांनासुद्धा एक गरीब म्हणून त्यांनासुद्धा एक हा उपक्रम चांगल्या प्रकारे आहे आणि ते हमाल, मापाडी झाले, गुमास्ते झाले यांनासुद्धा एका वेळच्या नाश्त्यापेक्षा हा आहार एकदम पौष्टिक असून त्यांनाही समाधानकारक आहे. आणि तसेच आमचे शेतकरी बांधव यांनासुद्धा एक वेळचा हा भोजन आहार मिळतो आहे आणि 20 रुपया कमीत कमी 20 रुपया मिळतो आहे म्हणून ते सुद्धा समाधानकारक आहेत. हा उपक्रम असंच राबत राहो आणि तसेच आमचे चेअरमन साहेबांनी याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा उपक्रम सतत राबत राहो असे मी त्यांना एक सूचना देतो. 31 जुलै 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे धुळ्यातील लांडोर बंगला. 31 जुलै निमित्ताने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तमाम आंबेडकरी जनता लळींच्या लांडोर बंगल्याच्या भेटीसाठी उपस्थित होती. 31 जुलै 1997 न्यायालयाच्या कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळ्यात आले होते. त्यांच्या निवासाची सोय याच लांडोर बंगल्यावर करण्यात आली होती. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला वंदन करण्यासाठी धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेश, मराठवाडा, गुजरात, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचे तमाम आंबेडकरी जनता उपस्थित होती. धुळ्याच्या लळींजवळील लांडोर बंगला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासासाठी बांधण्यात आलेलं शासकीय निवासस्थान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लांडोर बंगल्यात 2 दिवस मुक्काम केला. या मुक्कामादरम्यान धुळ्यातील आंबेडकरी जनतेला मार्गदर्शनाचं काम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केलं. डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी 31 जुलै रोजी या ठिकाणी मोठा जनसमुदाय येत असतो. दरम्यान या लांडोर बंगल्यावर पदस्पर्श महोत्सव यावेळी साजरा करण्यात आला. असं म्हणतात की सूर्य दिवसाला प्रकाश देतो तर चंद्र रात्री प्रकाश देतो. मात्र भारताच्या 130 कोटी जनतेला तसेच संपूर्ण जगाला समता, बंधुता, न्यायाचा प्रकाश अहोरात्र देण्याचं कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी केलंय. स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान तसेच वर्ण, जाती, मनुवादी व्यवस्थेला घाव घालण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलं. करोडो दलितांना मनुवादी लोकांनी गुलामगिरीत ठेवलं होतं. या गुलामगिरीच्या बेड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोडल्या. इंग्रजांना त्यांच्या भूमीत जाऊन चले जाओ सांगण्याचं धाडस केवळ बाबासाहेबांनी केलं. अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीला माझा महाराष्ट्र चॅनलचं वंदन. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरालगत लळींग गावामध्ये लळींगचा किल्ला आहे. तिथे शासकीय निवासस्थान लांडोर बंगल्याच्या नावाने ओळखलं जातं. 31 जुलै 1937 घट्ट्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कोर्ट केसच्या निमित्तानं धुळ्यात आले असताना या लांडोर बंगल्यामध्ये त्यांनी 2 दिवस मुक्काम केला.
आणि त्यानंतर धुळ्यातील धुळ्यात जाऊन धुळ्याच्या जनतेला देखील त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्यांची स्मृती जपण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या लांडोर बंगल्याच्या परिसरामध्ये दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये केवळ खानदेशातीलच नव्हे तर गुजरात, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर राज्यातून देखील आंबेडकरी जनता मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असते. आज देखील आपण पाहिलं असेल भीमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर जखमी झालेले आंबेडकरी जनता पुन्हा नव्या दमानं, नव्या जोमानं, पुन्हा त्याच उत्साहानं हल्लेखोरांना, भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना सडेतोड उत्तर देण्यासाठी लाखोच्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी ही प्रेरणाभूमी आहे. आणि फक्त हे लांडोर बंगलाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले त्या त्या ठिकाणी जनता, त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे महोत्सव साजरा करीत असते. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आभाळा एवढं होतं, त्यांची करुणा, त्यांची मैत्रीची भावना महासागरासारखी होती. असं म्हणतात की सूर्य फक्त दिवसाच उजेड देतो आणि चंद्र फक्त रात्रीच प्रकाश देतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महान व्यक्तिमत्व या देशातील 130 कोटी लोकांना आणि जगाला समता, बंधुत्व, न्याय आणि माणुसकीचा उजेड अहोरात्र प्रदान करीत असतो. असं हे जगातील तेजस्वी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर जीवाचं रान केलंच, पण या देशामधील वर्ण जाती व्यवस्था, मनुवादी व्यवस्थेने करोडो दलितांना गुलाम करून ठेवलं होतं, त्यांच्या गुलामगिरीच्या बेड्या देखील तोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. नाव सांगा. मी सौ शारदा अरुणमोरे, मी चोपड्याहून आले आहे. आजच्या दिवसाचं महत्त्वाचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या लढी या ठिकाणी, वास्तव्याच्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी आली होती. आणि 1933 बाबासाहेब आंबेडकर इथं आलेले होते, त्यामुळे ह्या ठिकाणाला महत्त्व आलेलं आहे. म्हणून आम्ही सगळ्या परिवारासह या ठिकाणी भेटायला येतो. माझी मी 5 ते 6 वर्षापासून इथे येत आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं की मी बाबासाहेबांना भेटलो आहे असं वाटतं. या ठिकाणी सर्व राज्यातील, तालुक्याचे, जिल्ह्याचे लोक येत असतात आणि आम्ही सगळे, सगळं वातावरण सगळं बौद्धमय झालेलं मला इथं दिसत आहे. शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला मनसेच्या वतीनं घेराव घालण्यात आला. घरकुल प्रश्न तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी हा घेराव घालण्यात आला. दरम्यान यावेळी बांधकाम विभागाचे एकही अधिकारी उपस्थिती नसल्याने BDO'ची मध्यस्थी अयशस्वी ठरली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, मात्र पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. प्रतिनिधी नितीन तिरमले, शहादा. पंचायत समिती अंतर्गत येणारे बहुतांशी रस्ते, खास करून आदिवासी विभागातले रस्ते अत्यंत नादुरुस्त झालेले आहेत, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्याचसोबत काटेरी झुडपे अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर विजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड IITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर, देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562275000, 273014.
हेल्पलाइन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्पलाइन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562-275-000-273-014. आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे. संपर्क: 94-23-51-61-60, 70-83-90-38-18. जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है. इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मन चाह वशीकरण बेमुट करने के, इसके अलावा नौकरी, प्रमोशन, घर में कलेश, जमीन जायदाद का झगड़ा, शादी में देरी या मनचाही शादी, पति पत्नी व सास बहू में अनबन, संतान दुख, स्वतंत्र से व दुश्मन से तुरंत छुटकारा, कर्ज मुक्ति आदि, हर समस्या का समाधान 101% सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या: सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे. मोबाईल क्रमांक 94-051-70-895-93-70-49-24-85. स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, प्रोप्रायटर सौ पूनम पाटील, स्पेशल एज्युकेटर अँड चाइल्ड काउन्सलर, प्लॉट नंबर 13 अ स्वप्न प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 75-88-51-85-03-94-034-88-088. सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुरत बायपास हायवे, टोल नाक्याजवळ, धुळे. भटूलाल प्रजापत 94-22-78-74-45. गोटूलाल प्रजापत 94-230-31-250. मदनलाल प्रजापत 94-215-30-648. उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक. विजया बिझनेस हाऊस, वाडी भोकर रोड, शालिमार हेल्थ क्लब समोर, देवपूर, धुळे. मोबाईल नंबर 77-980-77-222. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं धुळ्यातील फाशीपूल तसेच निळा चौक येथे अभिवादन करण्यात आलं. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी दिलीप साळवे, किरण जोंधळे, वाल्मिक जाधव, मनोज शिरसाट, विजू वाकडे यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी विजू वाकडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. या महाराष्ट्राचं साहित्यभूषण, विश्वाचं फार मोठं कलावंत क्षेत्रातलं नेतृत्व, या जगाला साहित्याची खरी ओळख देणारे, दलित बहुजन श्रमिक कष्टकरी समाजाला न्याय देणारे थोर लोकशाहीर, विश्वविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती साजरी होत असताना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण दलित आणि श्रमिक जो वर्ग आहे तो त्यांनी साहित्यामधून उतरवला आणि त्या साहित्यातूनच खऱ्या अर्थाने या समाजाची ओळख संपूर्ण जगाला झाली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव येथे 1 ऑगस्ट रोजी झाला. आज 98 वर्ष होत असताना पुढच्या 2 वर्षामध्ये अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी वर्ष साजरं होणार आहे. धुळे शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो पुतळा होण्याकामी अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु या ठिकाणी प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याने व सरकार या बाबतीत गंभीर नसल्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक या धुळे शहरामध्ये होऊ शकत नाही. पार सातार समुद्रापलीकडे रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, अण्णाभाऊ साठेंचे स्मारक हे पोलंड आणि झेक सारख्या देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आपण स्मारकं जतन करण्याचा प्रयत्न करत असताना, मोठे मोठे स्मारकं मुंबई पुण्यामध्ये होत असताना या ठिकाणी धुळे शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक होणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातील व खानदेशातील संपूर्ण मातंग समाज हा आता एकवटलेला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या जवळ येथे मेंढफाळ धनगर समाजावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे वन विभागाचे कर्मचारी संदीप मंडलिक तसेच वैशाली सुतार असून मेंढ्यांच्या चराईसाठी 5 लाख रुपयांची त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आला. मेंढ्यांच्या चराईसाठी 5 लाख रुपयांची खंडणीला धनगर समाजाने नकार दिल्याने वन विभागाचे कर्मचारी संदीप मंडलिक तसेच वैशाली सुतार यांनी गावातील काही समाज कंटकांना हाताशी धरून धनगर समाजाच्या वाड्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मेंढ्या तसेच कोंबड्यांचा मृत्यू झालाय. एक धनगर समाज मेंढपाळही या हल्ल्यात जखमी झालाय. मात्र पोलिसांनी याविषयी कोणतीही गंभीर दखल घेतली नसून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. माझे नाव मनोज गंगाराम कोळेकर, मी युवा मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जळोद या गावातील घटना 30 तारखेला संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास वन अधिकारी त्या ठिकाणी मेंढपाळा धनगर समाज बांधव टेलरी यांना 15 दिवसापासून मेंढ्या चराईपोटी खंडणीची मागणी करत होते. त्यांनी ती खंडणीची मागणी दिली नाही म्हणून त्यांचा राग येऊन वन अधिकारी संदीप मंडलिक सोनार त्याचबरोबर वैशाली सुतार मॅडम यांनी गावातील काही गावगुंडांना दारू वगैरे पाजवून संध्याकाळी ठीक 7:30 वाजेच्या सुमारास धनगर समाज मेंढपाळांच्या वाड्यावर अतिशय तुफान दगडफेक केली. त्या दगडफेकीमध्ये सुमारे 20 ते 25 मेंढ्या मृत्युमुखी झाल्या. परत त्याच्यानंतर 5 कोंबड्या त्या ठिकाणी मेल्या आणि जे मेंढ्या आणि कोंबड्या वाचवण्यासाठी मेंढपाळ बांधव त्या ठिकाणी गेले त्यांना देखील अतिशय मोठ्या प्रमाणात जखम झाली. त्यांना शिरपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची अतिशय चिंताजनक प्रकृती होती. त्यांना तिथून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं तरीबी पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाला तिथं स्वतः घेऊन गेलो घटनास्थळी. त्याच्यानंतरही पोलीस प्रशासनाने आम्ही स्वतः रावण्या पावण्या करून कसं तरी करून पोलीस प्रशासनाला शिरपूर तालुक्याच्या धुळे जिल्हा रुग्णालयात बोलवलं. तिथून फिर्याद नोंदली. फिर्यादमध्ये सर्व काही गोष्टी दिलेल्या आहे तरी सुद्धा शिरपूर तालुक्याच्या पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारचा कठोर गुन्हा हा त्या ठिकाणी दाखल केलेला नाही आहे. हा त्यांचा पूर्ण निष्काळजीपणा आहे आणि कुठंतरी यांची मिलीभगत झालेली आहे अशी धनगर समाज बांधवांमध्ये अतिशय प्रतिक्रिया उमटत आहे. जर एवढं मोठं आमच्या समाज बांधवांना लागलं होतं अक्षरशः सिरियस होते रक्तबोंबाळ झाले तरीसुद्धा तुम्ही त्यांची कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. एक सर्वसाधारण गुन्हे नोंदवले. या गुन्ह्याचा धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करतो आणि वन जे भ्रष्ट वन अधिकारी आहे त्यांना लवकरात लवकर निलंबित करण्यात येऊ आणि त्यांच्यावर गुन्हा 307च नोंदवण्यात येऊ. अगर 307 गुन्हा नोंदला नाही गेला धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रावर अतिशय मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आपल्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या भटके विमुक्तांना सर्वच पक्षांच्या सरकारने दिशाभूल केली. मूलभूत हक्काच्या तसेच न्यायाच्या प्रश्न त्वरित सोडवण्यात यावे अशी मागणी दोंडेचा येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. भटके विमुक्त हक्क परिषदेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. भटके विमुक्तांच्या विविध सामाजिक प्रश्न आणि मूलभूत हक्कांसाठी अनेक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केलीत मात्र सर्वच सरकारने या प्रश्नांकडे नेहमी दुर्लक्ष केले. आपल्या मूलभूत हक्कांसाठी न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या भटके विमुक्त आजही पाला बिराड तांड्यात वाढीत जीवन जगत आहे. अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात ज्यांची पहिली पिढी देखील आलेली नाही आजही आधार कार्ड तसेच मतदान कार्डासाठी संघर्ष करावा लागतो हीच मोठी शोकांतिका आहे अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात आजही विमुक्त समाजाला क्रूरतेने ठेचून मारले जाते असंही यावेळी सांगण्यात आलं. गेल्या 70 वर्षापासून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाला आता तरी न्याय मिळवून द्यावा तसेच स्वतःला कर्तव्यदक्ष संवेदनशील म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस लक्ष देतील का हाही एक मोठा प्रश्न आहे. दरम्यान सरकारने या विविध मागण्यांचा अभ्यास करून त्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. येणाऱ्या काळात मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच या आंदोलनाची सुरुवात धुळे जिल्ह्यातून करण्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दोंडायचा येथे संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेला भटके विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक धनंजय ओबासे तसेच विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष वसंत गुंजाळ, धुळे जिल्हाध्यक्ष साहेबराव गोसावी, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सुपडू खेडकर, रामकृष्ण मोरे, गणेश चकने यांच्यासह आदी उपस्थित होते. प्रतिनिधी समाधान ठाकरेसह गणेश शार्दूल, माझा महाराष्ट्र न्यूज, दोंडायचा. कुठल्याही समाजाच्या विरोधात नसून हक्क परिषदेची भूमिका भटक्या विमुक्तांच्या मूलभूत आणि संविधानिक अधिकाराच्या संदर्भात आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष धनंजय ओबासे यावर पत्रकारांची सविस्तर चर्चा तर परिषदेमध्ये तर 3 वर्षामधला लेखा जो आहे तो मानलेला आहे. भटकेमुक्त हक्क परिषदेच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही वाटचाल केली की बाबा खरोखर ह्या वंचिताचे प्रश्न सुटलेले आहेत का? तर नक्कीच नाही सुटलेले. लोकसंख्या किती आहे, शासनाच्या दरबारी याचे काय आकडे आहेत का? तर नक्कीच नाही. पालाबेडात राहणारे, वाडी वस्तीवर राहणारे त्यांना मसूर गावाचा दर्जा दिलेला आहे का? तर नक्कीच नाही. हे कोणत्या दिशेनं एक चांगल्या प्रभावात हा समाज येऊ शकेल या भावनेतून हक्क परिषद काम करते. तेव्हा त्यांना त्यांचे हक्काची जाणीव घटनात्मकदृष्ट्या जे काही मूलभूत अधिकार दिले त्याचा तरी आधार त्यांना आहे का? आधार कार्डापासून रेशन कार्डापासून जर प्रश्न यांना निर्माण होत असतील, पालाखेडात राहणाऱ्या लोकांची अमानुष हत्या होत असेल तर खरोखर काय करायला पाहिजे? शासनाकडे गेलं असेल, भटक्या लोकांचा प्रवर्ग आहे, यांना घटनात्मक संरक्षण आहे का? नाही आहे संरक्षण. आज आयोगावर आयोग, आयोगावर आयोग येत राहत आहे आणि आयोगाच्या शिफारशी दिल्या जात आहेत. कुठेही सरकार सिरियसली त्या आयोगाकडे बघत नाही आहे. त्यांच्या आयोगाला त्याला कचऱ्याची भूमिका आहे. त्याच्या अगोदरचे काही आयोग आले, काही चुकूनज्या गोष्टी करायच्या आणि विषय संपून टाकायच्या अशा सरकारची मानसिकता आहे. तर सरकार कुठल्याही पक्षाचा असो, आता नवीन आयोग आला, दादा येण्याचे आयोग, त्या आयोगाने मागच्या 4 महिन्यापूर्वी शिफारशी दिल्या सरकारला. पुढे काय होणार आहे, काय चित्र होणार आहे, अजूनही संभ्रमात आहे. एक गोष्ट मात्र नक्की केली गेलेली आहे की एक परमनंट आयोग J&T कमिशन या सरकारनं केलेलं आहे, त्याचं अभिनंदन भटकेमुक्त ठाकरे परिषदेतर्फे आहेच. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने शहाद्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है असं सांगणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती शहाद्यात उत्साहात साजरा करण्यात आली. मातंग समाज बांधवांकडून नगरपालिकेसमोर रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, BJP शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, नगरसेवक एकनाथ नाईक, परेश पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष लक्ष्मण अहिरे यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रतिनिधी नितीन तिरमले सह गणेश शार्दूल, शहादा. स्वच्छ भारत ग्रामीण एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन, शिरपूरचे उपसभापती उपस्थित. साक्री तालुक्यातील जामदेजवळ झालेल्या 1 लाखसह स्कोडा गाडी पडविण्याच्या घटनेचा छडा, निजामपूर पोलिसांची कारवाई. ₹20 किसान थालीचं शिरपूर बाजार समितीत आयोजन, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी धुळ्यातील लांडोर बंगल्यावर पार पडला स्मृती महोत्सव, आंबेडकरवादी जनसमुदाय दाखल. शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला घेराव, मनसेने केली घरकुल सह विविध प्रश्नांची विचारणा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं धुळ्यात आयोजन, मान्यवरांनी केलं अभिवादन.
शिरपूर तालुक्याच्या जळद येथे मेंढपाळ धनगर समाजावर भ्याड हल्ला, दोषींना केली शिक्षेची मागणी. मूलभूत हक्कासाठी भटके विमुक्त परिषदेचा संघर्ष, पत्रकार परिषदेचं केलं आयोजन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती शहाद्यात साजरी, मान्यवरांनी केलं अभिवादन. या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक.